नमस्कार सगळ्यांना, माझ्या चॅनलमध्ये मी तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला साबुदाणा वडा कसा बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे। उपवासाला सारखी खिचडी खाऊन किंवा चिप्स खाऊन कंटाळा आला असेल तर आपण साबुदाणा वडा नक्कीच बनवू शकतो। नाश्त्यासाठी देखील आपण साबुदाणा वडा बनवू शकतो। चला तर मग रेसिपीकडे वळूया। इथे मी साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत एक वाटी। इथे मी शेंगदाणे भाजून व्यवस्थित वाटून घेतलेला आहे मिक्सरला। इथे मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। मिरची मी मीठ टाकून मिक्सरला बारीक केलेली आहे। तुम्ही मिरची कापून देखील टाकू शकताय। इथे मी दोनच बटाटे घेतलेले आहेत, बघू शकताय। आता जेवढे साबुदाणे आहेत त्याच्या निम्मे इथे मी शेंगदाण्याचा कूट घालणार आहे। साबुदाणा भिजवताना मी एक वाटी भिजवलेला होता, तो फुलून दुप्पट झालेला आहे, तर त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपण शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। इथे मी हिरवी मिरची मीठ टाकून फक्त वाटलेली आहे। तुम्ही इथे लाल तिखटाचा देखील वापर करू शकताय। मी माझ्या चवीनुसार मिरची टाकलेली आहे। मीठ देखील चवीनुसार टाकायचं आहे। यानंतर मी एक चमचा साखर टाकणार आहे, किंवा तुम्ही त्याचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता किंवा नाही घातली तरी काहीच हरकत नाही। हे व्यवस्थित आता आपण मिक्स करत आहोत। हे मिक्स झालं की आपण यामध्ये जे उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत ते मिक्स करूया। या पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त बटाट्याचा वापर करायचा नाही, कारण जे मिश्रण आहे ते पातळ होण्याची शक्यता असते। मी हे मिश्रण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। यामध्ये मला व्यवस्थित मिक्स करता येत नाही आहे, बघा आता बघू शकताय। या पद्धतीने आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करतो आहे। जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे हाताने मिक्स करायचं आहे। बटाटा त्यामध्ये चांगला मॅश करायचा आहे, बघू शकताय तुम्ही। या पद्धतीने आपल्या मिश्रणाचा गोळा झालेला आहे व्यवस्थित। फक्त मी दोनच बटाटे वापरलेले आहेत, बघू शकताय तुम्ही। इथे आपलं साबुदाणा वड्यासाठी लागणारं मिश्रण तयार आहे। मी आता याचे छोटे छोटे वडे बनवून घेत आहे। बघा इथे छोटा गोळा घेतलेला आहे मी काढून, तो व्यवस्थित आपण हातावर आधी गोल करून घेणार आहोत या पद्धतीने, बघा। आणि मग आता आपण ते चपटा आकार देणार आहोत त्याला। जास्त जाड ठेवायचे नाही आहेत, मध्ये पातळ म्हणजे ते तळले जात नाही। जाड जर असतील तर मध्ये ते वडे कच्चे राहतात। या पद्धतीने तुम्ही पातळच करायचा आहे वडा, बघू शकताय। पातळ केल्याने तो व्यवस्थित तळला जातो आणि फुगतो, बघू शकताय। याच पद्धतीने आपण दुसरा देखील वडा बनवून घेत आहोत। आधी हातावर असा गोल गोळा करून घेणार आहोत आणि मग आपण ते त्याला चपटा आकार देत आहोत। या पद्धतीने बघू शकताय तुम्ही, सगळे वडे आपण याच पद्धतीने बनवून घेऊया। आपलं पीठ व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, त्यामुळे कुठे वडा तुटत नाही आहे। व्यवस्थित असा आपला आकार येतो आहे, गोळाही छान तयार होतो आहे, बघू शकताय। नाश्त्यासाठी देखील आपण सकाळच्या वेळेस उपवास नसला तरी साबुदाणा वडा बनवू शकतो। दह्यासोबत अत्यंत छान लागतो। महाराष्ट्रामध्ये साबुदाणा वडा फेमसच आहे। काही हॉटेलांमध्ये नाश्ता म्हणून देखील साबुदाणा वडा मिळतो, बघू शकताय। इथे आपले साबुदाणे वडे तयार होत आहेत। या पद्धतीने इथं आता आपले साबुदाणे वडे झालेले आहेत,
मी इकडे कढईत तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे, तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आता मी वडा सोडून येणार आहे. बघू शकताय अगदी मंद आचेवर किंवा मध्यम आचेवर आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. बघू शकताय या पद्धतीने वडे व्यवस्थित खालून तळल्याशिवाय आपण पलटी करायची नाही. बघू शकताय जेव्हा वडा खालून फुगून वर येईल तेव्हाच आपण त्याला पलटी करणार आहोत. बघू शकताय खालून आता वडे फुगलेले आहेत, आपण ते पलटी करून घेऊया या पद्धतीने. कारण जर आपण आधीच जर तो पलटी केला तर तो वडा कच्चा राहण्याची शक्यता असते. बघू शकताय वडे आपले हलके फुलके झालेले आहेत आणि तेलावर तरंगायला लागलेले आहेत. जेव्हा वडा तेलावर तरंगतो तेव्हा समजायचं की आपला वडा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय झालेला आहे. पूर्ण वडा तळल्यावर तो आपोआप तेलावर तरंगायला लागतो. तर इथे बनवून तयार आहे आपला साबुदाणा वडा. आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून पाहतात ते मला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, म्हणजे मला समजेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटनावर क्लिक करा, म्हणजे मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत बाय.